अकोले येथे आठवडे बाजारानिमित्त येणारे छोटे मोठे व्यावसायिक कोलारगुटी रस्त्याच्या दुतर्फा बसतात, यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते। गुरुवारी पोलीस प्रशासनानं त्यांना उठवल्यानं ते संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आणि रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस उपनिरीक्षक जगताप यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। याच रस्त्यावरून ऊसाच्या बैलगाड्या येत असल्यानं वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते, यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यापाऱ्यांना उठवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनानं केला होता। ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन बाजार करून व्यापाऱ्यांना स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। पण आम्हाला इथं बसून नाही द्यायला लोक इथं रोडवर, आम्ही आतमध्ये गेलो, आतमध्ये बाहेर काढून राहिला। आम्हाला जागा नाही म्हणे, तुम्हाला अजिबात जागा द्या, आम्हाला जागा द्या करून कधी तरी। आम्हाला रोडला मागे बसवा, मी लागत सर रोडला बसवा, मागे बसवा, रोडला जागा पाहिजे। आम्ही धंदा नाही करायला कुठे जायचं, आम्ही बाजार सर्व बंद करून टाका मग। अजिबात बाजार नका ठेवू, आमचं पर्यंत तुम्ही सांभाळा, मग आम्ही बसून राहतो घरी काय, मग चारशे ते पाचशे व्यापारी याच्यामध्ये आतमध्ये त्यांना जागा होईल का? एक साइड नाही ना फक्त बाजार बसतो। आता मी साहेबांशी बोलून आलो, साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एक साइड न बसतो, एक साइड दोन्हीकडनं गाड्या लोक बसते का बैलगाडीकडनं जातात तो सगळ्यात त्रास होतो। त्यापेक्षा एक साइड इकडनं बसतो, सगळ्यात लिमिटेड जागा जर लावली जाते लोक सी24 साठी प्रतिनिधी गणेश आवारीसह कॅमेरामन सचिन खरात, अकोले।